नमस्कार मी आणि आपण पाहत आहात भारत ट्वेंटी फोर अपडेट न्यूज भारत ट्वेंटी आता महत्वाची बातमी कोडोलीच्या कुस्ती मैदानात सिकंदर शेख विजयी कोडोलीत कुस्ती मैदानात नंबर एकच्या च्या कुस्तीत पैलवान सिकंदर शेखच्या पायाला दुखापत पण कुस्तीमध्ये दिल्लीचा छत्रसाल आखाड्याचा पैलवान विक्रांत कुमारवर बॅकथ्रो डावावर विजयी येथील मिनी खासबाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विजय कुस्ती मैदानात लाल आखाडा शाहू तालमीच्या वतीने घेण्यात आलेल्या निकाली कुस्ती मैदानात चौऱ्याहत्तर लहान मोठ्या कुस्त्या घेण्यात आल्या जोडीस जोड आणि तोडीस तोड अशा कुस्तीप्रेमींच्या डोळ्याचे पारणे फेडणाऱ्या चटकदार कुस्त्या यावेळी झाल्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मल्लांनी यामध्ये सहभाग देखील नोंदवला या निकाली कुस्ती मैदानाचे खास आकर्षण ठरलेल्या हजारो कुस्तीप्रेमींच्या गळ्यातील ताईत बनलेल्या गंगावेश तालमीचा महान भारत केसरी मल्ल सिकंदर शेख विरुद्ध छत्रसाल आखाडा दिल्लीचा राष्ट्रीय विजेता मल्ल विक्रांत कुमार यांच्यात झाली दोन्हीही मल्ल भारदस्त शरीरयष्टीचे आणि प्रचंड ताकदीचे कुस्तीला सुरुवात होताच कुस्ती शौकीनांनी खचाखच भरलेल्या मैदानात कमालीची उत्सुकता पाहायला मिळाली कुस्तीला सलामी देताच दोन्हीही मल्ल आक्रमक पवित्रा घेत कुस्ती लढत होते यावेळी विक्रांत कुमार सिकंदरवर आक्रमण होऊन पट काढण्याचा प्रयत्न केला मात्र बलाढ्य ताकदीचा सिकंदर बचाव करत असताना गुडघ्याला दुखापत होऊन कुस्तीमध्येच थांबवण्यात आली यावेळी प्रेक्षकांना कुस्ती होणार नाही असे वाटू लागले पण काही वेळातच सिकंदरने पुन्हा कुस्ती करायला सुरुवात केली यावेळी मात्र घायाळ वाघ जास्त आक्रमक होतो तसा सिकंदरही चांगलाच आक्रमक झाला आणि विक्रांतवर कब्जा मिळवत पाठी मागून बॅकथ्रो उर्फ पुट्टी या डावावर विजय मिळवत हजारो कुस्ती शौकीनांच्या डोळ्याचे पारने फेडले या कुस्तीला कैलास हाजी मिरासो मुल्ला डिगवडे यांच्याकडून दीड लाखाचे बक्षीस आणि चांदीची गदा देण्यात आली रुपेश पाटील संदेश आवाटे सार्थक शेळके विशाल कुडाळकर यश पनदे यांनी चटकदार कुस्त्या करून प्रेक्षकांची मने जिंकली या कुस्ती मैदानाला निवेदक म्हणून सांगलीचे वाझेसर यांनी काम पाहिले तर पंच म्हणून वस्ताद धनाजी पाटील शिवाजी तोडकर शाहू लुमनाक रावसो जाधव सोमनाथ कामांना परशुराम डावरे बिरदेव शेळके राजू चव्हाण सहदेव माने सुकुमार शेळके रामा पिराई राजकुमार शेळके आदींनी काम पाहिले आणि मैदान यशस्वी होण्यासाठी बंडा चौगुले बाळासो पनदे पोपट चव्हाण बबन कुडाळकर मयूर कांबळे सागर लुमनाक तागनाजी कागले आदींसह पैलवानांनी मेहनत घेतली कोल्हापूर विभागीय उपसंपादक रिजवान मुजावर भारत ट्वेंटी फोर अपडेट न्यूज